नमस्कार, मी साक्षी, महावोईस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अमरावती वरून। शासनाने अमरावती शहरात बार व हॉटेलातून घरपोच मद्य विक्री करण्याची परवानगी दिली असून मद्यप्रेमीची अडचण दूर झाल्याचे बोलले जात आहे। यावर बार चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोहर निकम यांनी। तर आज जे 6 वाजेपासून बार चालू झालेले आहेत त्या आपण जाणून घेऊयात की कुठल्या अटी आणि कुठल्या वेळेमध्ये होम डिलिव्हरी दिली जाणार आहे। इथे स्थानिक एक बार आहे जिथे आपण आलेलो आहोत, ते बार मालक आपल्याला सांगतील की कोणत्या कोणत्या परवानगी आणि अटी आहेत। आता आम्हाला या ठिकाणी RT-PCR टेस्ट, त्याच्यानंतर नोकरनामे आणि घरपोच मद्यसेवा देण्याचं आम्हाला कळवण्यात आले। त्या पद्धतीनं आता जसं शासनाच्या सगळ्या नियमांचं पालन करून आम्ही आता घरपोच दारूविक्री सुरू करणार आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आम्हाला मद्यसेवा घरपोच देता येणार आहे। बाकी जर म्हणजे आपल्या बारमध्ये जर कोणी गिराईक आलं तर त्याला टेकावेची काही नियम किंवा अट आहे का की तुम्ही थेट घरपोचच देणार आहे? नाही, त्यांना आपलं स्वतःचं पहिले दारू पिण्याचं जे लायसन आहे ते स्वतःचं लायसन मग आम्हाला ऑनलाईन पाठवावं लागेल। त्यानंतर आम्हाला ते ऑर्डर कळवावं लागेल की तुम्हाला काय काय पाहिजे, ते तुमच्या घरपोच येईल। आम्ही डायरेक्ट इथून आपल्या जागेवरून आपण काही देणार नाही आहे। ते ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे त्यांच्या आपण घरपोच फक्त दारू नेऊन देऊ शकतो, बाकी इतर कोणाच व्यक्तीला आपल्याला दारू देण्याची परवानगी नाही आहे सध्या। ठीक आहे, तर हे होते ह्या मद्यविक्री जे होणार आहे त्या बारचे चालक मालक, त्यांनी आपल्याला ही सर्व भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर कॅमेरामन रोहित गौरव कुमार सोबत मी मनोहर निकम, महावॉईस न्यूज अमरावती।